ऑक्टोबर दोन हजार बावीस भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या खतरनाक बॅटिंगमुळे भारतानं जिंकलीच होती पण शेवटच्या गेम एक बॉल दोन रन्स हवे असताना अश्विननं नवाजचा वर्ड ओळखला आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत सोडूनही दिला पुढच्याच बॉलवर सिंगल काढली आणि प्रचंड प्रेशरमध्ये असताना भारत जिंकला कट टू डिसेंबर दोन हजार बावीस भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट मॅच जिंकायला एकशे पंचेचाळीस रन्स हवे असताना भारताचा स्कोर होता नंबरला आला आणि नॉट रन्स करत भारताला जिंकून दिलं म्हणजे पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश टीम इंडियाचा तारणहार अश्विनच होता पण फक्त या दोन मॅचेसच नाही तर कित्येक मॅच विनिंग परफॉर्मन्स देऊनही रविचंद्रन अश्विनची किंमत बीसीसी आयला तेवढी कळलेली नाही आधी आपण अश्विनचे टेस्ट रेकॉर्ड बघू एका सांगायचं झालं तर अश्विनच्या नावावर डेलस्टेन जास्त टेस्ट विकेट्स आहेत आणि अँड्रू फ्लिंटॉफ इतक्याच टेस्ट हंड्रेड पण तरीही टीम इंडियाचं मॅनेजमेंट त्याला कन्सिडर करतं ते फक्त बॉलर म्हणूनच भारताकडून सगळ्यात जास्त टेस्ट विकेट घेण्यात चारशे एकोणपन्नास विकेट्स नावावर असणारा अश्विन दुसऱ्या नंबरला आहे आणि रन्सच्या बाबतीत जडेच्या पुढं थोडक्यात आकडेवारी लक्षात घेतली तर टेस्ट क्रिकेटमध्ये तरी अश्विन सध्याचा भारताचा बेस्ट ऑलराउंडर ठरतो अश्विनची बॅटिंग भारतासाठी किती महत्वाची आहे याची काही उदाहरणं द्यायची झाली तर सिडनी टेस्ट मध्ये राहता येत नसताना त्यानं ऑस्ट्रेलियाचा डेडली अटॅक रोखत मॅच ड्रॉ केली एकशे नव्वद मिनिट म्हणजे जवळपास तीन तास अश्विन क्रीजवर ठामपणे उभा होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चेन्नई टेस्ट मध्ये भारतानं इंग्लंडला तीनशे सतरा रन्सनं हरवलं होतं चेपॉकच्या पिचवर बॉल एकदम खतरनाक फिरत होता इंग्लंडचा सोडा भारताचे हे गंडत होते पण पुन्हा एकदा अश्विननंच किल्ला लढवला आणि दोनशे पस्तीस मिनिट बॅटिंग करत खणखणीत सेंचरी मार मध्ये अश्विननं बॉलिंग मध्ये एकूण आठ विकेट काढलेलं पण कडे फक्त भारी बॅटिंग आणि भारी बॉलिंगच आहे असंही नाही तर जबरदस्त माइंड गेम सही आहे दोन हजार वीस एकवीस ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचं जितकं श्रेय रहाणे पुजारा आणि पंच आहे तितकंच अश्विनचही कारण सगळ्या सिरीजमध्ये त्यानं स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशनला डोक्यावर चढू दिलं नाही त्यांना आउट करण्यासाठी कसा गेम प्लॅन पाहिजे आणि तो कसा एक्झिक्यूट करायचा हे सगळं अश्विन अगदी व्यवस्थित सांभाळलं स्मिथसाठीची तयारी तर ते तो सहा महिन्या आधीपासूनच करत होता टीममधला सगळ्यात सिनियर बॉलर म्हणून त्यानं सिराज नटराजन अशा नवख्या बॉलर्सलाही चांगलं गाईड केलं त्याचं स्किल टी ट्वेंटीमध्येही कामी येतं राजस्थान रॉयल्स कडून आय पी एल खेळताना त्यानं पॉवर प्ले ते डेथोर्स अशा सगळ्या टप्प्यांमध्ये बॉलिंग केली गरज पडली तेव्हा तीन नंबरला बॅटिंगला उतरला आणि चेन्नई विरुद्धची मॅच फिनिशही केली व्हाईट बॉल क्रिकेट आणि रेडबॉल क्रिकेट दोन्हीकडे अश्विन हुकमी प्लेअर ठरतो त्याला पीच आणि कंडिशन्स कडून काही मदत मिळत नसली तर त्याच्याकडे प्लॅन बी रेडी असतो पण हे सगळं असूनही अश्विन भारताच्या लिडरशिप ग्रुपमध्ये तेवढा नाही जेव्हा विराट कोहलीनं अचानक कॅप्टन्सी सोडली तेव्हा टेस्ट टीमचा कॅप्टन झाला रोहित शर्मा शर्माइस कॅप्टन असणाऱ्या रहा अजिंक्य रहाणी जागा आणि लिडरशिप दोन्ही गेल आणि त्याच्या जागी निवड झाली जसप्रीत बुमराची रोहितच्या फिटनेसच्या तक्रारी काही नव्या नाही त्यामुळेच त्याने इंग्लंड विरुद्धची महत्वाची मॅचही मिस केली आणि आता बांगलादेश विरुद्धची सिरीजही पण अशा वेळी ही कॅप्टन्सी गेली बुमराह आणि के एल राहुलकडे अश्विन टीममध्ये असून सुद्धा त्याच्या नावाचा स्टँडिंग कॅप्टन म्हणून विचार झाला नाही के एल राहुल तर फॉर्मात नसतानाही फक्त कॅप्टन असल्यामुळे खेळला पण मॅन ऑफ द मॅच ठरूनही अश्विनच्या प्लेईंग इलेव्हन मधल्या जागेची गॅरंटी तेवढी नाही रोहितचा फिटनेस बुमराची इंजुरी वर्कलोड मॅनेजमेंट आणि के एल राहुलचा फॉर्म या अशा सगळ्या गोष्टी समोर असतानाही बीसीसीआय फॉर्म स्किल आणि गेमबाज डोका असणाऱ्या अश्विनच्या खांद्यावर कॅप्टन्सीचा कोट काही चढवत अश्विन कॅप्टन न होण्याची काही कारणं बघितली तर त्याचं छत्तीस वर्ष वय हा एक फॅक्टर ठरतो पण रोहित सुद्धा त्याच्यापेक्षा काही महिन्यांनीच लहान आहे दुसरा विषय बघितला तर साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सेना कंट्रीजमध्ये अश्विन भारताचा फर्स्ट चॉईस ऑलराउंडर नाहीये जर जडेजा टीम मध्ये नसला तर अश्विन पिक्चरमध्ये येतो पण मागच्या काही सिरीज बघितल्या तर ऑस्ट्रेलिया आणि दोन हजार अठराला इंग्लंडमध्येही तो इफेक्टिव्ह ठरला होता पण अजूनही फर्स्ट चॉईस ऑलराऊंडर म्हणून त्याचा विचार काही होत नाही उदाहरण द्यायचं झालं तर ज्या इंग्लिश पिचेसवर अश्विननं काउंटी क्रिकेटमध्ये विकेट्स काढल्या त्याच इंग्लिश पिचेसवर भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज मात्र त्याला बेंचवरून आणि पाणी आणतच बघावी लागली नजीकच्या भूतकाळात बघितलं तर भारतीय क्रिकेटमध्ये बॉलर्सला पूर्ण वेळ कॅप्टन करायची फार कमी उदाहरण आहे नंतर थेट बुमराला कॅप्टन करण्यात आलं आणि तेही एका मॅचसाठी त्यामुळे तुलनेनं नॉन ग्लॅमरस असलेल्या बॉलर्सचा आणि त्यातही अश्विनचा नंबर या रेसमध्ये तरी पार खाली लागतो त्यात रवी शास्त्रीसोबत झालेला वाद असेल किंवा टीममध्ये जागा न मिळाल्याबद्दल व्यक्त केलेली नाराज या ग्राउंड बाहेरच्या गोष्टी ही अश्विनच्या लिडरशिप ड्रीमला कुठं ना कुठं डॅमेज करतातच पण अश्विनबाबतचा भेदभाव इथंच संपत नाही तर बीसीसीआयच्या अॅन्युअल कॉन्ट्रॅक्टमध्येही दिसतो दोन्ही फॉर्मॅट्समध्ये सातत्यानं खेळून इंजुरी किंवा रेस्ट न घेऊन आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स देऊन अश्विनला ए प्लस कॉन्ट्रॅक्ट काही मिळत नाही त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सध्या तरी विराट रोहित आणि बुमरा हे तिघच आहे अश्विनचा आणखी एक भारी किस्सा म्हणजे तो देशाकडून क्रिकेट खेळत नसला तरी कायम क्रिकेटलाच कनेक्टेड असतो मग ते मोठेपण बाजूला ठेवून आपल्या चेन्नईच्या क्लबसाठी खेळणं असेल किंवा एखाद्या यंगस्टरला चांगली संधी मिळवून देणं असेल टेस्ट क्रिकेटमधला परफेक्ट ऑलराऊंडर व्हाइट बॉल क्रिकेटमध्येही एक्स्ट्रा बॅट्समॅनचं ऑप्शन आणि भारी स्पिनर अवघड सिच्युएशन मध्ये हमकास परफॉर्म करणारा प्लेअर थेट बोलणारा पण टीमला पुढे घेऊन जाऊ शकणारा लिडर असे सगळे गुण अश्विनकडे आहेत पण तरीही अश्विन कॅप्टन व्हाइस कॅप्टन आहे आणि ना फर्स्ट चॉईस ऑलराऊंडर तिकडे ऑस्ट्रेलियानं पॅट कमिन्सला कॅप्टन केलं आणि न्यूझीलंडनं टीम साऊदिला बीसीसीआयला तेवढी अश्विनची किंमत कळलेली नाही अश्विनला कॅप्टन्सीची संधी द्यायला हवी का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका